अलिबाग मध्ये फॅमिलीसाठी किईम बीच लागून एक बजेट फ्रेंडली होमस्टे तुमच्यासाठी घेऊन आलो नाकाला उतरून आम्ही ऑटोने किईम बीच ला पोहचलो इथेच गावामध्ये हा होमस्टे आहे मस्त चहाने आमचं स्वागत करण्यात आलं इथे आला तर नक्कीच चहा ट्राय करा ही जागा बीच पासून एका मिनिटाच्या अंतरावर आहे कानावर अगदी लाटांचे आवाज ऐकायला येतात होमस्टे म्हटलं तर जास्त अपेक्षा नव्हती पण रूम पाहून मूड एकदम चेंज झाला समोर नारळाची झाडं वेगवेगळ्या फुलांची झाडं मला माझं गाव वाटवलं संध्याकाळी आम्ही किम बीचवर गेलो पावसाचं वातावरण झालं होतं त्यात आम्ही वीक डेला गेलो होतो गर्दी फार कमी होती पण माझ्यासाठी बेस्ट होतं कारण मला कमी गर्दीची ठिकाणं जास्त आवडतात मस्त वडापाव आणि कांदाबाजी खाल्ली कांदाबाजी नक्की ट्राय करा बेस्ट होती रिटर्न निघालो जाताना गावदेवीचं मंदिर आहे तिथे आरती चालू होती खूप प्रसन्न वाटलं किमला आलात तर नक्की इथे एकदा भेट द्या मंदिरापासून दोन मिनिटांवर होमस्टे आहे होमस्टेची मेन कसियत लोकेशन तर आहेच जेवण पण तितकंच चविष्ट आहे इथे मंगळवार गुरुवार आणि संकष्टीच्या दिवशी प्युअर व्हेज मिळतं इतर दिवशी तुम्ही फिश थाली किंवा चिकन थाली वगैरे ऑर्डर करू शकता मी नॉनव्हेज लवर आहे पण मी व्हेज खाऊन इतका खुश झालो की ठरवलं नेक्स्ट टाइम नक्की नॉनव्हेज दिवशी इथे राहायला येईन खूप सुंदर जेवण होतं आणि विशेष म्हणजे मात्रे काकांच्या आई आहेत त्याच हे जेवण बनवतात निघताना खास भेटलो इथे एका रूम मध्ये चार ते पाच जण आरामात राहतात दोन ते अडीच हजार रुपये भरावे लागतील जेवणाचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते पण व्हिडिओ खाली दिलेले आहेत